वाळूज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे मुलानेच आईच्या आत्महत्येची सल मनात बाळगून जन्मदाता बापाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 10 वर्षापूर्वी कडूबाळ सोनवणे यांच्या पत्नीने घरगुती वादातून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून कडूबाळ मुरलीधर सोनवणे, अनिल सोनवणे आणि सुनील सोनवणे या दोन मुलांसह आपला प्रपंच हाकत होते. मात्र मुलगा अनिल सोनवणे हा आपल्या आईने केलेल्या आत्महत्येची सल मनात ठेवून वडिलांसोबत नेहमीच वाद घालायचा. शनिवारी नीट जेवण्यास पण दिले नाही. वडील बाहेर झोपले असता आरोपी मुलगा अनिल सोनवणे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आपल्या वडिलाचा निर्गुण खून केला. सदर घटनेची पहाटे माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उज्ज्वला बनकर, वाळूज पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, API विनायक शेळके, PSI लक्ष्मण उमरे, ASI मोहन पाटील यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत आरोपीस ताब्यात घेत सुनील सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार 22 वर्षीय आरोपी अनिल कडूबाळ सोनवणे यांच्यावर वाळूज पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाळूज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दहेगाव बंगल्याच्या एरियामध्ये मर्डरची घटना घडलेली आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याचं साधारण वय 50 वर्ष आहे. त्याच्या दोन मुलांसोबत राहत होता तो. की त्याचा जो लहान मुलगा आहे, प्रथमदर्शनी असा आमचा अंदाज आहे की त्यांनीच त्याचा मर्डर केलेला आहे. आणि त्याच्या मागचं जे कारण आहे, आता जी आमची प्राथमिक चौकशी झालेली आहे त्यातनं असं दिसून आलं की जवळपास 2000 म्हणजे अंदाजे 10 वर्षापूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झालेला आहे आणि आईने जाळून घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्याच्याबद्दल पण ह्याच्या मनामध्ये राग होता, जो त्याचा लहान मुलगा आहे मैताचा, की वडिलांच्या त्रासामुळेच आईने स्वतःला जाळून घेतलं आणि त्याच्यामुळे आता आमचे हाल होत आहेत, आमचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. म्हणून तो सतत नेहमी वडिलांचे त्याचे वाद असायचे, वडिलांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे अशा सततच्याच घटना असायच्या. आणि त्या ह्याच्यातनं कालची घटना घडलेली असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तर तपास चालू आहे तसा.